हॅलो डिअर स्टुडंट्स चला आता आपण आज पुढचा पार्ट कंटिन्यू करूयात लास्ट लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट्स बघितले ज्याच्यामध्ये आपण लाईफ प्रोसेसेस कशाला म्हणायचं अलॉंग विथ दॅट आपण ह्युमनमधल्या दोन इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस दॅट इज रेस्पिरेशन आणि डायजेशन ह्या कशा इंटर रिलेटेड आहेत तो पार्ट बघितला तो व्हिडिओ अजून तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओज देखील नक्की बघा सो दॅट तुम्हाला पुढचा पाठ समजायला इझी जाईल स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्टेशनची कन्सेप्ट ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल कुठे रे ऐकला आहे तुम्ही हा शब्द बघा आठवत असेल तर तुम्हाला बस स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा मग ट्रकवरती किंवा टेम्पोवरती अशा प्रकारचे जे व्हेहीकल्स असतात त्याच्यावरती तुम्ही ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्टेशन हा शब्द ऐकला असेल वाचला असेल लिहिलेला बघितलेला असेल बरोबर मग आता हा ट्रान्सपोर्ट म्हणजे काय केलं जातं त्यांच्या थ्रू बस काय करती रे किंवा टेम्पोज किंवा ह्यासारखे व्हेकल्स काय करतात तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतात राईट मग ह्या ट्रान्सपोर्टेशनचा आणि प्लांट्सचा काय संबंध तर जसं की ट्रान्सपोर्टेशनची एक कन्सेप्ट तर आपल्याला कळाली की एका ठिकाणाहून दुसरीकडे एखादा सबस्टन्स नेणे ने। मग हेच आता आपण बघत आहोत स्पेसिफिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत सो ट्रान्सपोर्टेशनची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली वन मार्कसाठी विचारली जाते मग तुम्ही काय सांगाल तर इट इज नथिंग बट मूवमेंट ऑफ अ सबस्टन्स की जो आयदर एखाद्या पार्टमध्ये सिंथेसाइज झालेला आहे किंवा तिथून तो दुसरीकडे नेण्याची प्रोसेस एका पार्टमधून जिथं सिंथेसाईज झालेला असेल तिथून दुसऱ्या पार्टकडे नेण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्टेशन राईट सो so, ह्याचे डेफिनेशन सगळ्यात आधी लिहून घेऊयात वॉट इज द meaning of the word transportation one mark chai definition the process in which a substance synthesized टू द अदर पार्ट ही डेफिनिशन लिहून ठेवायची वन साठी इम्पॉर्टंट आहे राईट एका ठिकाणी सिंथेसाइज झालेला किंवा अॅब्झॉर्ब झालेला आता सिंथेसाईज हे रिलेटेड टू फूड आहे हे लक्षात ठेवा आणि ॲब्झॉर्ब हा वर्ड स्पेसिफिकली रिलेटेड आहे टू वॉटर अँड मिनरल्स सिंथेसाईज म्हणजे जे लिव्जमध्ये फूड सिंथेसिस होतं ते सगळ्या प्लांट्सच्या पार्टना पोचवणं हे त्याच्यात अपेक्षित आहे आणि ॲब्झॉर्ब म्हणजे वॉटर जे आहे जे सॉईलमधून प्लांट्स ॲब्झॉर्ब करतात तर ते वॉटर सगळ्या पार्ट्सना पोचवणं ह्या वर्डमध्ये एक्सपेक्टेड आहे आपण ह्या दोन्ही प्रोसेसेस ह्या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत सो so, सगळ्यात आधी बघूयात ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस दोन किंवा दोन मेन सबस्टन्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं प्लांट्समध्ये एक म्हणजे फूड आणि दुसरं म्हणजे वॉटर हे दोन मेन सबस्टन्सेस आहेत आता ह्याच्यातलं सगळ्यात आधी बघणार आहोत ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर याच्या पण दोन पद्धती आहेत प्लांट्समध्ये पाण्याची मूवमेंट जी आहे एका पार्टकडून दुसरीकडे कशी होते ते देखील एक्सप्लेन करणाऱ्या दोन पद्धती आहेत एक आहे रूट प्रेशर आणि दुसरं आहे ट्रान्सपिरेशन पुल सो so, आपण पहिल्यांदा फोकस करणार आहोत ऑन द प्रोसेस ऑफ रूट प्रेशर याच्यामध्ये मी डायग्रॅम काढत काढत एक्सप्लेन करणार आहे देखील तुम्हाला टू मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी अलॉंग विथ नेम विचारली जाते एक्झाममध्ये so, हो सो ती देखील प्रॅक्टिस होऊन जाईल माझ्यासोबत ही डायग्रॅम देखील तुम्ही ड्रॉ करायचं ट्राय करा बिकॉज बऱ्याच मुलांना थिअरीमध्ये मार्क्स मिळतात बट त्यांचे मार्क्स जातात ते वन मार्क्सचे क्वेश्चन्स आणि डायग्रॅम्स सो तो देखील आपले जे जे वीक पॉईंट्स आहेत प्रत्येकानं ओळखून घ्या आणि ते वीक पॉईंट्स प्रॉपरली स्ट्रॉंग कसे करायचे हे आपण प्रत्येक सेशनमध्ये त्यावेळेस बघत जाऊयातच सो रूट प्रेशर म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा बघूयात स्टुडंट्स हे रूट प्रेशर ही कन्सेप्ट आहे रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर सॉईलमध्ये जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो म्हणतो ना तर ते पहिल्यांदा आपण झाडांना म्हणजे कुठं घालतो सॉईलमध्ये मग तिथून ते पाणी झाडं शोषून घेतात ॲब्झॉर्ब करतात राईट मग ॲब्झॉर्ब करतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते बघूयात जे रूट्स आहेत प्लांट्सचे रूट्स त्या रूट्सच्या थ्रू हे ॲब्झॉर्ब्शन ऑफ वॉटर फ्रॉम द सॉईल इन द प्लांट ही प्रोसेस होते सगळ्यात आधी आपण एक प्लांटचा अंडरग्राउंड पार्ट दाखवूया डायरेक्टली हे सपोज हे प्लांटचे रूट्स आहेत आता ह्या रूट्सचा तुमच्या तुमच्या टेक्स्टबुकमध्येच ही डायग्रॅम दिलेली आहे ह्या रूट्सचा एक पार्ट जर आपण काय म्हणत एनलार्ज केला किंवा झूम करून बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे रूट हेअर आहेत छोटे छोटे आणि हा रूटचा मेन पार्ट आहे तर रूट हेअरचं काम काय तर हेच ॲब्झॉप्शनचं मिनरल आणि वॉटर जे आहे त्याचं ॲब्झॉप्शनचं आता बघा ह्या रूट हेअर थ्रू ह्या रूटच्या सेलमध्ये हे वॉटर एंटर झालं राईट इथं आपण सॉईलचे पण पार्टिकल्स दाखवूयात हे आहेत सॉईलचे पार्टिकल्स लगेच नावं देऊन घ्यायची हे सॉईल हा आहे रूट हेअर आता ह्या रूटच्यामधल्या सेल्स आहेत हा रूटचा मेन पार्ट आहे हे रूट हेअरचा पार्ट आहे थोडासा टेक्स्टबुकमध्ये जसा दाखवला आहे तसा आपण काढूयात याच्यामध्ये हा पार्ट असा दाखवला आहे आपल्याला ठीक आहे आपण तसा काढूयात सो हे रूटचा पार्ट झाला डायग्रॅम मी ड्रॉ कशी करते बघा कुठं देखील गिरवागिरवी करायची नाही आहे डायग्रॅम काढताना सो दॅट डायग्रॅम चांगली दिसेल एक प्रपोर्शनेट जे म्हणतो तसं काढा रूट हेअर शुड नॉट बी ग्रेटर दॅन द रूट हे जे छोटे छोटे साईजचे म्हणजे जे, जे बारकावे आहेत ते पण बघून घ्या आता ह्या रूट हेअरच्या नंतरचा जो पार्ट येतो तो आहे कॉर्टेक्सचा पार्ट आता हा कॉर्टेक्स म्हणजे काय आहे तर इट इज द रिजन ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट इन बिटवीन द रूट आणि झायलेम ऑफ रूट रूटचा जो एपिडर्मिस आहे एपिडर्मिस म्हणजे आउटर लेअर तो आउटर लेअर आणि रूटचं झायलेम यांच्यामध्ये जो पोर्शन प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं कॉर्टेक्स याला मी इथे नाव देईन कॉर्टेक्स त्यानंतर हा मधला एक सेपरेटिंग लेअर इथे एक असा छोटासा हे वेगवेगळे टिश्यूज आहेत आणि मग इथे आपण आहे हो हा झायलेमचा पार्ट हा आता एक एक लक्षात घ्या मी बोलता बोलता सांगायचं राहिलं हे जे फूड आणि वॉटर ह्या दोघांचं ट्रान्सपोर्टेशन मी सांगितलं प्लांटमध्ये जे होतं त्याच्यासाठी दोन वेगवेगळे पाईपलाईन असतात डोक्यात ठेवा पाईपलाईन म्हणजेच काय तर कंडक्टिंग टिशूज थोडक्यात मग ह्या कंडक्टिंग टिशूचं नेम आहे एक झायलेम आय थिंक मी तुम्हाला हे लास्ट टाईम पण सांगितलं होतं आणि एक फ्लोएम झायलेम कंडक्ट्स वॉटर फ्लोएम कंडक्ट्स फूड हे सांगितलेलं होतं मला आठवलं आता तर विसरू नका हे देखील वन मार्क्सच्या क्वेश्चनसाठी विचारलं जातं डॅश टिशू ट्रान्सपोर्ट्स वॉटर डॅश टिशू ट्रान्सपोर्ट्स फूड इन द प्लांट मग हे काय आहे जस्ट लाईक अ पाईपलाईन पाईपलाईनसारखे स्ट्रक्चर पाईप काय करते रे पाईपलाईन काय करतात तर एका ठिकाणून दुसरीकडे पाण्याची असेल किंवा वेस्टची असेल मुवमेंटसाठी ते यूजफुल असतं तसंच प्लांट्समध्ये देखील फूड वॉटरच्या मूवमेंट फ्रॉम वन प्ला वन पार्ट टू अनदर त्याच्यासाठी हे झायलेम आणि फ्लोएम हे स्ट्रक्चर्स असतात इथे आपण दाखवला आहे वॉटरची मुवमेंट बघतोय सो इथं आपण दाखवला झायलेम ठीक आहे आता ह्या डायग्राम झाली टू मार्क्ससाठी ही डायग्रॅम आहे अलॉंग विथ नेम्स तुम्हाला एवढे अशा पद्धतीने डायग्रॅम करायची आता बघा ही प्रोसेस ॲक्च्युली रूट प्रेशरची कशी होते रूट हेअर थ्रू सॉईलमधून वॉटर ॲब्झॉर्ब झालं तिथून हे ह्या रूटच्या सेल्समध्ये गेलं रूटच्या सेल्स तिथून कॉर्टेक्समध्ये देखील सेल्स आहेत सेल आता बघा हां वॉटर ॲब्झॉर्ब कधी होतं तर बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन सॉरी गॅस वॉटर जे आहे ते ऑस्मोसिस थ्रू होईल आणि गॅसेसचं ट्रान्सपोर्ट आहे ते डिफ्युजन आता ऑस्मॉसिस आपण एटथ स्टँडर्डमध्ये शिकलो आहे एखाद्या हायर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या पार्टकडून लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या पार्टकडे होणारी वॉटरची मूवमेंट त्याला आपण ऑस्मॉसिस म्हणतो वेअर ॲज हायर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या पार्टकडून लोअर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या पार्टकडे होणारी गॅसेसची मुवमेंटला डिफ्युजन म्हणतो सो so, इथं आपण वॉटर बघतोय सो so, इथं मी ऑस्मोसिस हा वर्ड यूज केला शक्यतो एक ढोबळमानानं ऑस्मोसिस वॉटरशी रिलेटेड असतं आणि गॅशियस पार्टिकलशी रिलेटेड डिफ्युजन सो आता so, हे पाणी इथं रूटमध्ये सॉईलमध्ये जास्त आहे जास्त कॉन्सन्ट्रेशन सॉईलमध्ये तिथून कमी कॉन्सन्ट्रेशन असलेल्या पार्टकडे म्हणजेच रूटच्या सेलमध्ये ते एंटर झालं पाणी एंटर झालं काय होईल रे ते सेल सेल फुगून येईल की नाही सो नाऊ द सेल विल बिकम टर्जिड टर्जिड म्हणजेच वोलन फुगलेली आता विचार करा ह्या ऑलरेडी सेल्स ह्या वाटीनं बसलेल्या असतात प्लांटमध्ये आता त्यामध्ये आणि परत एका एखाद्या सेलमध्ये पाणी जेव्हा एंटर होईल तेव्हा काय होईल रे ह्या ही सेल फुगलेली आहे बाकीच्या सेल्स अशाच आहेत छोट्या यांच्यामध्ये अजून पाणी एंटर झालेलं नाही सो वॉट विल हॅपन हियर ह्या बाकीच्या सेल्सचा दाब या सेलवरती येईल बरोबर की नाही ह्या सेल्स ही जी सेल आहे तिच्यावरती दाब येईल सगळ्या बाजूनी सो so, ह्यात जे पाणी एंटर झालं आहे ते पुढच्या सेलकडे दाबले गेल्यामुळं ट्रान्सपोर्ट होईल पुढे मग ह्याच्यामुळं ही सेल फुगली ह्या सेलमधलं पाणी कमी झालं अगेन द सेम विल हॅपन रूट हेअरकडून परत ह्या सेलमध्ये पाणी येईल मग ही प्रोसेस कंटिन्यू राहील इथून इथे इथून इथे असं एका सेलकडून पुढच्या सेलकडे वॉटरची मूवमेंट होत राहील आणि एक वॉटरचा कॉलम तयार होईल बघा फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये जर बघितलं आपण तर इथे ह्या रूट हेअरच्या ह्या सेलकडून इथून या सेलकडे इथून इथे असा करत करत सेल टू सेल सेल टू सेल असा एक कॉलम तयार होतो इथून ते वॉटर मग पुढे येतं कुठं झाय लेमकडे झायलेम ऑफ रूट हा रूटचा झायलेमचा पोर्शन आहे ह्याचं एक्झाम्पल देताना मी बरेचदा माझ्या स्टुडंट्सना सांगते मग बरेचदा असं एका स्टुडंटनं मला क्वेश्चन विचारला की मॅम मग मा झायलेम हे सेपरेट सेपरेट असतं का एकच असतं जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक पाईपलाईन आहे कंटिन्युअसली आपण दोन तीन मजल्याच्या घरी जेव्हा राहत असतो घरात किंवा एखाद्या अपार्टमेंटमध्ये तर टॉप टू बॉटम एकच पाईप असते की नाही पाण्याची मग तसंच हे झाड इमॅजिन करा झाडाचे रूट रूटपर्यंत अशी एकच पाईपलाईन आहे त्याला फक्त ब्रँचेस फुटल्यात एकच पाईप त्याला ब्रँचेस फुटत गेल्यात सो जो झायलेमचा पार्ट रूटच्या रिजनमध्ये आहे त्याला म्हटलं आपण झायलेम ऑफ रूट जो झायलेमचा पार्ट स्टेममध्ये आहे त्याला म्हटलं झायलेम ऑफ स्टेम आणि जो झायलेमचा पार्ट लिव्हच्या पोर्शनमध्ये आहे त्याला आपण म्हटलं झायलेम ऑफ लिव्ह कळलं म्हणजे पहिल्या मजल्यावर पाणी सप्लाय करणारी जेवढी जेवढ्या भागातली पाईपलाईन दुसऱ्या मजल्यावरची पाईपलाईन ती सगळी पाईपलाईन एकच असते फक्त ती पाईपलाईन एका मजल्यावर गेली दुसऱ्या मजल्यावर गेली हा कसा फरक असतो तसंच सेम इथं इमॅजिन करा मग आता काय झालं रूट हेअरकडून सॉईलमधून रूट हेअर रूट हेअरकडून सेलकडे सेल्स ऑफ रूट बघा हा पाथ कसा असतो बघा आता सगळ्यात आधी सॉईल तिथून रूट हेअर मग सेल्स ऑफ रूट तिथून पुढे कॉर्टेक्स तिथून पुढे झायलेम ऑफ रूट तिथून झायलेम ऑफ स्टेम तिथून झाले मॉफ लिव्ह असा रूट पासून वरती म्हणजेच अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाणारा एक वॉटरचा कॉलम तयार होतो आधी कुठून सुरू झाला रूट पा रूटच्या हेअरपासून मग तो पुढे 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 ते पाणी कसं पास होत गेलं कळलं ना सेल फुगली बाकीच्या आजूबाजूच्या सेलचा त्याच्यावरती दाब आला आणि ते पाणी पुढं ढकललं गेलं ड्यू टू प्रेशर सराउंडिंग प्रेशर सराउंडिंग प्रेशर, सेलच्या प्रेशरमुळं मग ते होत 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 झायलेम ऑफ रूटपर्यंत ते पाणी ट्रान्सफर झालं आणि मग झायलेमचं काम काय आहे सगळीकडे पाठवत जाणं सो त्या पाईपलाईनपर्यंत एकदा पाणी पोचलं की व्हर्टिकल डायरेक्शननं वर 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 वॉटरचा कॉलम तयार होत गेला अँड इन धिस वे विथ द प्रोसेस ऑफ रूट प्रेशर सॉईलमधून वेगवेगळ्या प्लांट्सच्या पार्टकडे पाणी पोचवलं जातं आता बघा हा हे पाणी कसं जात आहे रे फ्रॉम रूट टू अपवर्ड म्हणजेच अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जात असल्यामुळे म्हणजे समजा तुम्हाला खालून वरती एखाद्या वरच्या मजल्यावरती पाणी पोचवायचं आहे तर यू हॅव टू यूज पंप फॉर दॅट पर्पज बरोबर की नाही बिकॉज ते हाय प्रेशरनं गेलं तरच वरपर्यंत पोचणार आहे सो so, हे ह्या दे ह्या प्रोसेससाठी देखील ॲप्लिकेबल असतं इथे जेव्हा वॉटरची मूवमेंट होणार आहे फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड डायरेक्शन ही प्रोसेस इज इफेक्टिव्ह इन शॉर्ट प्लांट्स जे छोटे छोटे प्लांट्स आहेत लाँग किंवा टॉल ट्रीज असतात तिथे ही प्रोसेस तितकीशी इफेक्टिव्ह ठरत नाही कारण त्या पाण्याला अगेन्स्ट ग्रॅव्हिटी खूप उंचापर्यंत जायचं आहे होय की नाही आणि मग ते काही खूप इफेक्टिव्हली जात नाही म्हणून हे रूट प्रेशर हे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हां हे, हा? हे इम्पॉर्टंट आहे हा पाथ याच्यावरून तुम्हाला ह्या रूट प्रेशरच्यावरची शॉर्टनोट जेव्हा विचारली जाते तेव्हा हे सगळं ह्याच्यावरून लिहायला तुम्हाला सोपं पडेल आता शेवटी उत्तराचा एंड कसा करणार आपण तर इट इज इफेक्टिव इन शॉर्ट प्लांट्स किंवा हर्ब्स स्मॉल ट्रीज म्हणून चला स्मॉल ट्रीज किंवा ज्याला आपण हर्ब्स श्रब्स यांच्यामध्ये हा रूट प्रेशरची फिनॉमिनन इफेक्टिव्ह आहे कारण ते छोटे छोटे असतात मग पाणी खालून वरती जायला तितका असा प्रॉब्लेम येत नाही बट फॉर लॉंग ट्रीज हे तितकं इफेक्टिव्ह नाही इफेक्टिवली वरपर्यंत पाणी पोचवलं जात नाही ऑल्सो इट इज इफेक्टिव्ह ड्युरिंग नाईट टाईम किंवा वेन देअर इज नो no सनलाइट नो no, किंवा लो सनलाईट संध्याकाळनंतर वॉटरची ट्रान्सपोर्ट जर व्हायचं असेल तर त्यासाठी त्यावेळेस ही प्रोसेस जी आहे ती इफेक्टिव आहे अदर टाईम्स ड्युरिंग डे टाईम किंवा फॉर टॉल प्लांट्स जी प्रोसेस इफेक्टिव्ह आहे त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन पूल जी दुसरी मेथड आहे जी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आत्ता तुम्ही ही रूट प्रेशर ही कशी कन्सेप्ट आहे कशा पद्धतीनं वॉटर मूव्ह होतं फ्रॉम रूट सॉईल टू प्लांट्सचे अदर पार्ट्स म्हणजे अगदी लिव्हपर्यंत आणि ते कधी कुणामध्ये इफेक्टिव्ह आहे कधी इफेक्टिव्ह आहे एवढा सगळा पार्ट व्यवस्थित कळाला का बघून घ्या डायग्रॅम कशी ड्रॉ करायची ती तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलं असेल ह्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट दॅट इज ट्रान्सपिरेशन पूल बघूयात थँक्यू